नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी असो किंवा एखादं काही फंक्शन असो आपण आवर्जून रव्याचे लाडू करतो आणि घरातल्या बच्चे सुद्धा रव्याचे लाडू आवडतात बरं का पण हे रव्याचे लाडू करायचे म्हटले की आपल्यासारख्या गृहिणींना अगदी मलासुद्धा पूर्वी खूप धसकाच बसायचा की हा पाक जमला नाही तर आपण काय करायचं ते लाडू पातळच होतील का ते घट्ट होतील का नाही अनेक प्रश्न असतात पण आज जे आपण रव्याचे लाडू बघणार आहोत ते पारंपरिक पद्धतीने वाट्यांमध्ये माप घेऊन कसे लाडू करायचे ते मी सांगणार आहे आणि हो शिवाय पाकसुद्धा कसा करायचा आणि लाडू आपले उत्तम होण्याकरता ज्या ज्या काही टिप्स आहेत ते रव्याचे लाडू करताना आपण बघणारच आहोत चला तर मग बघूयात आपण रव्याच्या लाडवाला काय काय जिन्नस लागतं ते पहिल्यांदा आपण बघूयात रवा मी दोन वाट्या रवा घेतला आहे हां साखर आहे ती दीड वाटी साखर आहे म्हणजे आपल्या घरातल्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी केली तरीसुद्धा चालू शकते नंतर आपल्याला बेदाणे लागतील वेलदोड्याची पावडर आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे एक वाटी खोबरं म्हणजे नारळ खाऊन घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलं आहे अगदी व्यवस्थित असं हे जर माप आपण घेतलं तर आपला कधीही लाडू बिघडणार नाही चला तर मग आपण रव्याचे लाडू कसे करायचे ते आपण बघूयात प्रथम पहिली म्हणजे एक गोष्ट की ज्यावेळेला आपण कुठलेही लाडू किंवा रवा भाजणार असू त्यावेळेला बुडाची कढई म्हणा किंवा पातेलं म्हणा मला जास्त करून कढई आवडते म्हणजे मग काय होतं की आपल्याला चारी बाजूने रवा भाजला जातोय का नाही ते कळतं त्याच्यात पहिल्यांदा आपण अर्धी वाटी चांगलं तूप घेणार आहोत साधारण एक पूर्वी काय असायचं माहिती आहे का की जितका आपला रवा असेल त्याच्या वन फोर्थ म्हणजे एक चतुर्थांश एवढं तूप हे असलंच पाहिजे त्याच्यापेक्षा जर आपण कमी तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण रवा भाजला तर मग काय होतं की ते लाडू एकदम बेचव लागतात छान चवदार लागत नाही त्यामुळे जेवढा तुम्ही रवा घ्याल त्याच्या वन फोर्थ हां वन फोर्थ म्हणजे एक चतुर्थांश एवढा आपल्याला तूप हे घ्यावंच लागतं म्हणजे आपल्या दोन वाट्या आपला रवा आहे म्हणून आपण अर्धी वाटी तूप घेतल्यात हां आणि आणखीन एक काय बरं का तूप पातळ झालं की मगच थोडंसं गरम व्हायला पाहिजे ते म्हणजे लाल हुसतो नाही थोडं गरम झालं की मग ह्याच्यामध्ये आपण रवा घालायचा म्हणजे काय होतं रवा चांगला फुलला जातो नाही तर मग गार तुपामध्ये जर आपण रवा घातला तर तो चांगला फुलत नाही ते आपण लागलं तर थोडंसं टाकून बघूयात अजून आपलं तूप चांगलं तापलेलं नाही आहे चांगलं तापलं की मग आपण रवा घालायचा असतो आहे की नाही आता आपला रवा चांगला फुलतो आहे त्यामुळे आपलं तूप चांगलं तापलं आहे आता आपण आपला दोन वाटी रवा ह्याच्यामध्ये घालूयात रवा घातल्यानंतर गॅस आपण मध्यम करणार आहोत म्हणजे मग रवा आपला मध्यम गॅसवर चांगला भाजला जाईल तुमच्या लक्षात आलं असेल की रव्याने सगळं तूप देऊन टाकले म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की अरे हा रवा तर काय कोरडा होणार आहे का काय पण अजिबात काळजी करायचं कारण नाही छान भाजला गेला रवा आणि चांगला फुलला की आपलं रवा आपोआप तूप सोडायला लागेल आणि समजा जर एखाद्याला तुम्हाला वाटलं की तूप एक चमचा तरी जास्त तुम् पाहिजे तर तुम्ही वरून घालू शकता रवा भाजत आला की ओके हो नाही ज्या वेळेला पहिल्यांदा आपण रवा टाकतो त्यावेळेला आपल्या झाऱ्याला म्हणा किंवा चमचा जो आहे ज्याने आपण रवा भाजतो त्याला तो रवा तुम्हाला जड लागतो जसं जसं रवा भाजला जातो तसा तसा, तसा तो हलका होतो आणि तो आपल्या लक्षात येतं की अरे रवा चांगला हलका झाला आणि त्याचा रवा भाजल्याचा जो सुवास असतो तो सगळा घरभर दरवळतो त्यामुळे नक्की आपल्या लक्षात येतं की आपला रवा चांगला भाजला गेला साधारण हा रवा भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतील कारण गॅस मध्यम आहे की नाही आपला त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागेल दोन एक मिनटं झालेली आहेत आणि आता आपला रवा थोडा थोडा तांबूस व्हायला लागला बरं का आणि मुख्य म्हणजे आता रवा आपल्याला हलकासुद्धा लागायला लागला आता एक आणखीन एक प्रश्न असा होता की रव्याच्या लाडवाला कुठला रवा वापरावा जाड रवा वापरावा मध्यम वापरावा का बारीक रवा वापरावा मी जो आत्ता घेतलेला आहे तो बारीक रवा घेतला आहे कारण जाड रवा किंवा मध्यम रवा घेतला तरी ह काही हरकत काहीच नसते पण मग तो जो लाडू ना तो फार असा त्यातला जो रव्याचे कण असतात ते फार असे जाडजाड दिसतात त्यामुळे बारीक रव्याचा जर आपण लाडू केला तर तो, तो नेहमी दिसायला छान दिसतो आणि चवीतही थोडाफार फरक पडतो बरं का रवा आता हलका व्हायला लागला आहे अजून एक मिनिटभर आपण भाजला की आपला रवा तयार होईल मग आपण पाक करायला गेलो आपला रवा आता छान तांबूस झालेला आहे बरं का फार लालही करायचा नाही रवा आपल्याला अगदी तांबूस व्हायला पाहिजे पा तुम्हाला लक्षात येतो आहे का छान तांबूस झाला आहे तर ता की नाही आता ह्याच्यामध्ये आपण जर आपण असं खाली बघितलं तर आपल्याला तळापाशी लक्षात येतं की रवा आता बऱ्यापैकी तूप सोडायला लागला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी ओला नारळ जे चव आहे ते आपण घालणार ह्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालू शकतं पण नारळामुळे काय होतं की छान चव येते त्यामुळे रव्याचे लाडू ओल्या म्हणजे ओल्या नारळाचे जर रव्याचे लाडू केले आपण तर ते जास्त छान लागतात समजा जर आपल्याला नारळ नको असेल किंवा नसेल घरामध्ये आवडत तर नारळाचा चव नाही घातला तरी चालू शकतो या रव्याच्या लाडवामध्ये आपण एक अर्धी वाटी खवा घातला ना असा भाजताना तरीसुद्धा अप्रतिम लागतात तर बरं का तुमच्या आता लक्षात आलं असेल की हे आपण नारळाचा चव घातल्यानंतर ना आपला जो रवा आहे तो चांगला फुलला गेला आहे आणि रंग पण त्याचा आपल्याला हवा तसा छान आला जर समजा कच्चा रवा भाजला गेला तर आपला लाडू जो आहे तो बेचव लागतो त्यामुळे रवा भाजणे हे सुद्धा एक कला आहे बरं का कला म्हणजे काय की न खाली लागता छान तांबूस व्हायला पाहिजे आता आपला छान तांबूस झालेला आहे रवा आपल्याला हवा तसा छान रंगावर भाजून झाल्यानंतर आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर एक दोन तीन चमचे दूध शिंपडायचं त्याच्यामुळे रवा आपला चांगला मऊ होतो आणि फुलून येतो आता रवा आपण बाजूला काढून ठेवूयात आणि आपण पाप करायला घेऊयात आपण आता पातेल्यामध्ये दीड वाटी साखर घेतली तुम्ही कमी घेतली तरी चालू शकते बरं का वाटी सव्वा वाटी घेतली तरी पण चालू शकते आपण आता गॅस लावूयात आणि त्याच्यामध्ये दीड वाटीला एक वाटी पाणी घालणार आहोत म्हणजे आपलं प्रमाण कसं झालं की दोन वाटी रवा दीड वाटी साखर एक वाटी नारळाचा चव एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी तूप म्हणजे असं अर्धी अर्धी कमी करीत गेलो त्यामुळे लक्षात ठेवायला अगदी सोपं आता हे दोन वाट्या म्हणजे एका किलोमध्ये काय होतं की कि? एका किलोमध्ये साधारण मध्यम आकाराच्या साडेसात ते आठ वाट्या आपला रवा बसतो तर त्या हिशोबाने आपण चौपट करत जायचं पण एक मात्र लक्षात ठेवा की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर आपण लाडू करतो तर थोडा थोडा करूनच भाजावा बरं का नाहीतर पटकन करायला गेलो आहे की असं करू नये कारण त्याला एखाद्या वेळेला ते, ते जास्त खाली लागण्याची शक्यता आहे किंवा काही गडबड होण्याची शक्यता असते आता आपला हा पाक होतो आहे गॅस मोठाच आहे आता आपल्या पाकाला चांगले बुडबुड यायला लागलेत बरं का आता जो हा आहे ना हा आपण गुलाबजाम म्हणा किंवा याला जो वापरतो ना तसा पाक तयार झालाय हा जो झाला आहे ना हा चिकट पाक झाला आहे का म्हणजे हा नुसतं बोटांना आपल्याला चिकटतोय पण त्याला तारबीर काही आलेली नाही आहे त्यामुळे हा असा पाक गुलाबजामला वापरला जातो अगदी गरम गरम पाकात जर आपण तार काढायला गेलो तर ता आपल्याला तार काही दिसत नाही त्यामुळे थोडंसं थांबायचं चमच्यावर घेतल्यानंतर आपण थोडंसं एक सेकंद थांबायचं केपा तुम्हाला आता एक तार पाकाला आलेली दिसते का मी गॅस लहान केलाय बरं का नाही तर पाक पटकन पुढे जातो आणि जर पाक दोन तारीच्या जवळपास गेला तर आपले लाडू अतिशय कडकच होतात त्यामुळे आपल्याला पातायला छान एकतार आलेली हो की नाही जे आपला पाक आता होत आला आहे या रव्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण वेलदोड्याची पावडर घालणार आहोत आणि रवा एकदा हलवून घेणार आहोत आता याच्यात आपला तयार जो पाक आहे तो सगळा त्या रव्यात आपण घातलाय आणि एकदा आता हा रवा आपण हलवून घेणार आहोत समजा गुठळी वाटली कुठे तर ती लागली आत्ताच मोडून घ्यायची कारण एकदा का आपला लाडू व्हायला लागला तर मग ती गुठळी तशीच राहते त्यामुळे जितकं तुम्हाला घोटून घेता येईल लाडू तेवढे घोटून घ्यावेत म्हणजे मग तो लाडू छान रवाळ होतो साधारण एक तास दीड तासाने आपले छान रव्याचे लाडू जे आहेत ते मुरले गेले होते मग ते आपण आता हाताने असे चोळून घेतले काही लाडू मी वळून दा ठेवलेत जो रवा आपला चांगला मुरलेला असतो तो हाताने चांगला चोळून घ्यायचा बरं का म्हणजे मग ते लाडू अगदी छान मोकळे होतात आणि मग त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची शक्यतो लाडू फार मोठे करू नयेत म्हणजे खाणाऱ्यालासुद्धा एखाद्याला जास्त लाडू नको वाटतो मग अशाला लहान लाडू असेल तर आपल्याला लाडू खायला सोपं पडतं अतिशय छान रवा आपले लाडू झालेले आहेत सॉफ्ट आहेत मग एक बोलता बोलता सांगायचं राहिलं की ज्यावेळेला आपण पाकात रवा टाकतो की नाही त्यावेळेला गॅस मात्र बंद पाहिजे बरं का म्हणजे पाकात रवा टाकल्यानंतर आपण कधीही परत ते पातेलं गॅसवर ठेवायचं नाही नाहीतर आपले लाडू कडक होतात पाहिलं किती छान लाडू झाले दोन वाट्यांमध्ये आपले अंदाजे चौदा एक लाडू झाले एक किलो रव्यामध्ये पन्नास ते पंचावन्न लाडू होतात तुम्ही नक्की करून बघा मी ज्या तुम्हाला काय काही टिप्स सांगितले आहेत की नाही त्या पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर ते, ते नक्की बिघडणारच नाहीत आणि एक मात्र लक्षात ठेवा की गरम पाकामध्ये ज्यावेळेला आपण रवा टाकतो त्यावेळेला गॅस हा बंदच असला पाहिजे किंवा पाकामध्ये रवा घातल्यानंतर पुन्हा ते मिश्रण कधीही गॅसवर ठेवायचं नाही नाहीतर आपले लाडू घट्ट झाले म्हणूनच समजा कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघते धन्यवाद